लाडकी बहीण योजनेसंदर्भात कालच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय झाला. या महिला दिवाळी बोनससाठी अपात्र असणार आहे. अत्यंत मोठा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतलाय. या महिलांना आता दिवाळी बोनस मिळणार नाही. कोणत्या महिलांना दिवाळी बोनस मिळेल आणि कोणत्या महिलांना दिवाळी बोनस मिळणार नाही या संदर्भात राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय झाला आहे. सोबतच कोणत्या महिलांच्या खात्यात पैसे येतील तसेच दिवाळी बोनस मिळण्याची अंतिम तारीख शेवटची तारीख देखील यामध्ये जाहीर करण्यात आलेली आहे. या तारखेनंतर दिवाळी बोनस मिळणं बंद होणार आहे. त्या या तारखेनंतर कोणत्याही महिलेला त्या ठिकाणी 3,000 रुपये तसेच 2,500 रुपये हा अतिरिक्त बोनस मिळणार नाही. चौथ्या हप्त्यामध्ये महिलांच्या खात्यात किती पैसे येणार हे देखील या त्या ठिकाणी बैठकीमध्ये समजलेलं आहे. सोबतच राज्यभरात अनेक घोटाळे झाले. अनेक पुरुषांनी या योजनेचा चुकीचा लाभ घेतला. अनेक नोकरदार यांनी देखील लाभ घेतला. म्हणून आता शासनाने कडक निर्णय घेणं सुरू केलेलं आहे. प्रत्येक कागदपत्राची अगदी ताळजीपूर्वक तपासणी सुरू आहे. अर्जाची छाननी अतिशय काटेकोरपणे सुरू आहे. त्यामुळेच आता या महिलांना दिवाळी बोनस मिळणार नाही. तर काय झालाय निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ते प्रत्येक लाडक्या बहिणीला समजून घेणं गरजेचं आहे. तुम्हाला पैसे आले असतील किंवा पैसे यायचे बाकी असतील, दिवाळीचा बोनस तुम्हाला मिळेल की नाही यावर त्या ठिकाणी तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहत राहा. कारण की कालच्या बैठकीमध्ये जे विशेष काही निर्णय झाले तर ते प्रत्येक लाडक्या बहिणीला समजून घेणं गरजेचं आहे. अन्यथा बाकीच्या महिलांना पैसे येतील आणि तुम्हाला येणार नाही. त्यामुळेच अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे. तर त्यामुळेच आपण हा व्हिडिओ लवकरात लवकर हा अतिशय जलद रीतीने तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न आपण त्या ठिकाणी करत आहोत, जेणेकरून कोणतीही महिला यापासून वंचित राहणार. अतिशय महत्त्वाची अपडेट. तुम्हाला माहीतच असेल की महिलांना आता दिवाळी बोनस यायला सुरुवात झालेली आहे. जुलै ऑगस्ट सप्टेंबर या 3 महिन्यांचे पैसे 4,500, त्याचबरोबर दिवाळीचे ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे ॲडव्हान्समध्ये 3,000, तर असे 7,500 रुपये टोटल महिलांना त्या ठिकाणी आलेले आहेत. काहींना 2 टप्प्यात आले, काहींना 3 टप्प्यात आले, पण काहींना हे 3,000 रुपये आले नाही आणि जो बोनस आहे तो आलेला नाही. का आला नाही तर आता त्यासाठी काही विशेष पात्रता लावण्यात आलेली आहे. कोणत्या महिला यासाठी पात्र आहे, कोणत्या महिला त्यासाठी अपात्र आहे हे देखील आता आपण समजून घेणार. अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. कोणत्या महिलांना दिवाळी बोनस मिळेल, कोणत्या महिलांना मिळणार नाही, तर याविषयी मोठा निर्णय झाला आहे. सोबतच दिवाळी बोनस ज्यावेळेस मिळेल तर तो मिळण्याची अंतिम तारीख म्हणजे या तारखेनंतर तो मिळणार देखील नाही, ही तारीख एकदा होऊन गेली आणि तोपर्यंत तुम्हाला पैसे नाही आले तर समजून घ्यायचं, तुम्हाला पैसे येण्याची शक्यता अतिशय कमी आहे. पण एक गोष्ट अशी आहे की ती जर तुम्ही तात्काळ केली तर तुम्हाला हे पैसे येऊ शकतात. त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक पाहत राहा. तुम्हाला अतिरिक्त दिवाळी बोनस मिळवायचा असेल, सोबत मोबाईल जो आहे मिळणार आहे ज्याची चर्चा सुरू आहे, तर त्या मोबाईल संदर्भात देखील एक अतिशय महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. तर ते आपण समजून घेऊयात. काय झालं, राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली ज्यामध्ये लाडक्या बहिणीसाठी निर्णय घेण्यात आला, सोबत 41 मोठे निर्णय देखील घेण्यात आले. राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली त्यात एक अतिशय मोठा निर्णय लाडक्या बहीण योजनेसंदर्भात झाला. हा निर्णय प्रत्येक बहिणीला समजून घ्यायचं गरजेचं आहे. तुम्हाला जर दिवाळी बोनस हवा आहे तर हा निर्णय समजून घ्या. बघा, राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली, राज्य सरकारकडून अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भात महिलांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. पहिली चांगला निर्णय घेण्यात आला ज्यामध्ये महिलांना दिलासा देण्यात आला आहे. पण पुढचा निर्णय असा आहे की बऱ्याचशा महिला यामध्ये अपात्र ठरणार आहे, ज्यांना दिवाळी बोनस मिळणार नाही आहे. पुढच्या हप्त्यांचा प्रॉब्लेम त्यामध्ये होऊ शकतो. तर दिलासा काय दिला आहे की लवकरच विधानसभेच्या निवडणुका लागणार आहेत. निवडणुका होतील नोव्हेंबरमध्ये. मग पूर्ण राज्यामध्ये त्यामध्ये आचारसंहिता लागेल आणि एकदा का आचारसंहिता लागली तर लाडक्या बहिणीच्या खात्यात सरकारला पैसे टाकता येणार नाही किंवा लाडक्या बहिणीच्या योजनेसंदर्भात निर्णय घेता येणार नाही, काही नवीन योजना राबवता येणार नाही. म्हणून ही आचारसंहिता 10 तारखेपासून 10 ऑक्टोबरपासून लागण्याची शक्यता दाट शक्यता आहे. मग ही आचारसंहिता लागण्यापूर्वी महिलांना एक मोठा दिलासा, महिलांसाठी एक आनंददायी बातमी, एक निर्णय घेतला. पण पुढचा निर्णय फार जबरदस्त आहे ज्यामध्ये महिला अपात्र होतील, बोनस मिळणार नाही. पण हा दिलासादायक निर्णय काय आहे की राज्य प्रशासन प्रयत्न करते की जास्तीत जास्त पैसे महिलांच्या खात्यात जमा करावे, जेणेकरून आचारसंहिता लागण्यापूर्वीच महिलांच्या खात्यामध्ये पैसे वर्ग करता येतील. आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात दिलासादायक निर्णय असा आहे की मुदतवाढ देण्यात आली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत अतिशय महत्त्वाचा निर्णय झाला की योजनेला मुदतवाढ दिली आहे. म्हणजे आता तुम्ही योजनेचे फॉर्म भरू शकता. फॉर्म रिजेक्ट झाला असेल, डिसअप्रूव्ह झाला असेल किंवा नामंजूर झाला असेल, कागदपत्र चुकले असतील, तर तुम्ही सगळं क्लिअर करून त्या ठिकाणी हे घेऊ शकता. तर हा दिलासादायक निर्णय आहे. आता यासोबतच दुसरा निर्णय, चौथ्या हप्त्यात महिलांच्या खात्यात किती पैसे येणार
हा आकडा ऐकून तुम्ही दिवाळी दणक्यात साजरी कराल. आता हा बोनसचा आकडा हे एकदा आपण समजून घेऊ आणि लगेच कोणत्या महिलांना बोनस मिळण्याची शक्यता कमी आहे ते समजून घेऊ. आता लाडक्या बहीण योजनेत तब्बल 1,96,43,000 लाभार्थी महिलांच्या खात्यात तिसरा हप्ता जमा केला आणि जवळपास 2 कोटी महिला ज्या आहेत तर त्यांच्या खात्यामध्ये तिसरा हप्ता गेला आहे. म्हणजे जो हप्ता जुलै ऑगस्टचा जो हप्ता होता तर तो त्या ठिकाणी जमा झाला आहे, सप्टेंबरचा त्या ठिकाणी जमा झाला आहे, पण काही महिलांच्या खात्यात एकही रुपया जमा झालेला नाही. तर लवकरच शासनाकडून त्यामध्ये त्या ठिकाणी पैसे जमा होतील. पण अशातच सरकारने चौथा हप्ता म्हणजे कोणता, ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा जो ॲडव्हान्स हप्ता जमा होतो आहे तर त्याविषयी मोठी घोषणा केली. तर चौथा हप्ता नक्की कोणत्या महिलांच्या त्या ठिकाणी मिळणार आहे, हा दिवाळी बोनस नेमका कधी मिळणार, तर कालपासून म्हणजे 2 ते 3 दिवसापासून याची सुरुवात झाली, तर कोणत्या महिलांच्या नेमकं खात्यात पैसे येणार, तर यासंबंधी एक निर्णय त्या ठिकाणी झाला आहे. तर सगळ्यांना लक्षात घ्या, आचारसंहिता लागण्यापूर्वी नोव्हेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे त्या ठिकाणी तुम्हाला येणार आहेत, असा महायुती सरकारचा मोठा त्या ठिकाणी प्रयत्न आहे. तर पैसे यायला सुरुवात झालेली आहे. बघा, काहींना आधी 3,000 आले, नंतर 1,500 आले, नंतर 4,500, असे टोटल जवळपास 7,500 रुपये त्या ठिकाणी आलेले आहेत. सोबतच अजितदादा पवार यांनी शब्द दिला आहे की 10 ऑक्टोबरच्या आधी महिलांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी पैसे येणार आहेत. पण आता मग कोणत्या महिलांना हे पैसे मिळणार नाही, तर लक्षात घ्या, या अशा महिला आहेत की ज्यांना अजिबात पैसे मिळणार नाही, त्या म्हणजे की ज्यांचे डॉक्युमेंट चुकलेले आहेत, ज्यांचे डॉक्युमेंट अपूर्ण आहे, अपलोड करताना डॉक्युमेंट क्लिअर दिसत नाही, अशा महिलांना त्या ठिकाणी पैसे मिळण्यामध्ये अडचण येऊ शकते. राज्यभरात अनेक घोटाळे झाले, पुरुषांनी याचा चुकीचा लाभ घेतला, नोकरदारांनी योजनेचा लाभ घेतला, शासन अगदी तातडीनं अगदी बारीकपणे डॉक्युमेंटची छाननी करत आहे, काटेकोरपणे करत आहे, त्यामुळे हे क्लिअर आहे. सोबतच राज्य सरकारने नेहमी सांगितलं की बँक खात्याला आधार लिंकिंग करून घ्या, ज्यांनी आधार लिंकिंग अजूनही केलेलं नाही तर त्यांना देखील या बोनसपासून वंचित राहावं लागणार आहे. लक्षात घ्या, डॉक्युमेंट आता तारीख वाढलेली आहे, आता तुम्ही त्या ठिकाणी सर्व दुरुस्ती पूर्णतः करू शकता, तर त्यामुळे नक्कीच तुम्ही अर्जामध्ये काही प्रॉब्लेम असेल, त्रुटी असेल, तर ती क्लिअर करून घ्या. आधारला बँक खात्याला आधार लिंकिंग करून घ्या, अन्यथा मग तुम्हाला देखील हा दिवाळीचा बोनस त्या ठिकाणी मिळणार. आता कोणती तारीख आहे तर लक्षात घ्या, आचारसंहिता ज्या दिवशी लागेल त्याच्या आदल्या दिवसापर्यंत जर पैसे आले तर समजून घ्यायचं, पैसे आले, अन्यथा आचारसंहिता एकदा का लागू झाली तर कदाचित सरकारला पैसे पाठवण्यामध्ये अडचण त्या ठिकाणी निर्माण होऊ शकते, कारण की शासनाच्या कामांना त्या ठिकाणी तिथून पुढे एवढंसा फ्लू त्या ठिकाणी राहत नाही, त्यामुळे शासन प्रयत्न करते की आचारसंहिता लागण्याआधी, म्हणजे लक्षात घ्या, 10 तारखेआधीच तुम्हाला या सर्व गोष्टी क्लिअर करून घेणं अपेक्षित आहे, तर आणि तरच तुम्हाला पैसे त्या ठिकाणी येणार आहे. सरकार प्रयत्न करत आहे सर्वच्या सर्व महिलांना पैसे मिळावेत, पण तुमच्याकडून डॉक्युमेंटमध्ये त्रुटी असतील, तुमचे काही प्रॉब्लेम्स असतील, तर ते तुम्ही क्लिअर करणं अगदी गरजेचं त्या ठिकाणी असणार आहे. सरकार देखील वेळोवेळी आवाहन करत आहे, तर नक्कीच तुम्ही लवकरात लवकर या गोष्टी क्लिअर करून घ्या, डॉक्युमेंट क्लिअर करून घ्या, अर्जामध्ये त्रुटी असतील तर क्लिअर करून घ्या, आधारला त्या ठिकाणी बँक लिंकिंग करून घ्या आणि नक्कीच तुम्हाला पैसे त्या ठिकाणी